नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप प्रेमशिवान आपलं श्लोक पण चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा श्लोक कुठे, तर श्लोकचे एक्झाम असल्यामुळे तो गावी येऊ शकला नाही. तर माझे एक्झाम्स लवकर झाले होते म्हणून मी लवकर गावी आले. तर हा व्हिडिओ मी अटेंड करतो. मला माहितीच असेल की कोकणात दोन सण खूप महत्त्वाचे असतात, एक म्हणजे शिमगा उत्सव आणि गणेशोत्सव. तर त्यातला आज एक सण आपण अटेंड करतो आहे, तर जो म्हणजे शिमगा. तर आज शिमगा आहे आणि आज आमची जी गावदेवत आहे ती देवळातून साणेवर येणार आहे. तर तिला कसे आणतात, काय काय म्हणजे कसं वाजवत गाजवत आणतात ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आता मी आपण जाऊया, पटकन आवरूया आणि लगेच देवळात जाऊया. तर हा व्हिडिओ कसा बनतो हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आम्ही आता देवळात जातो आहे कारण जी आमची गावदेवीची पालखी जी आता बाहेर पडणार आहे. तर चला आपण जाऊया, पालखीसोबतच राहायचं आहे आपल्याला. तर चला मी पण बघत नाही तस्वीर. हे बघा, या मी आता गावजवळ आलो आणि इथं पालखी आहे. मग दाखवतो कशी नाचवतात ती. हे आमचं गावदेव आहे, सुखादेवीचं मंदिर आहे. चला बघूया आपण कसं करतात. बरोबर टाइम
साईडला आलेली आहे. म्हणजे जो मधला चिंचवाडी आणि आगरवाडीमधला जो मधला रोड होता तो आता संपलेला आहे आणि आता पालखी रोडला लागले. आता थोडं पुढं गेल्यावर एक आपण माडवल तोडू आणि ती नाचवत नाचवत सानेवर जाऊ. हाच रोड सरळ डायरेक्ट सानेवर जाईल. चला कसं वाटतंय तुम्हाला? मला तर खरंच खूप मजा येते आज. बघू शकतो किती गज यांना पण मजा येते. बघा मोबाईलवर येत तर माडव सांगितली की ती माडव आहे. मला बघू शकतो तुम्ही ती माडव नाचत नाचवत सानेवर नेणार. तिला नीट ती सजवणार आणि मग रात्री त्याला जाणार. कशी सजवतात ते आपण बघूया. तर चला तिथं नाचत नाचत आपण नेऊया. Thank you.
मला मानता वडा कसा लागलाय मोठा आहे बघा हा रात्री 12:15 जाळतात तर कसं जाळतात हे पण मी तुम्हाला रात्री दाखवणार आहे तर चला आता आपण घरी जाऊया पालखी इथं ठाण्यावर आलेली तुम्ही बघू शकता आणि परत ठाण्यावर येतील तर चला मग आता घरी जाऊया खाऊ पिऊ आणि रात्री परत येऊया Thank you.
Thank you.